जय हिंद शुगर साखर कारखान्याने ऊस वाहतूकदारांचा करार मोडीत काढून वाहन चालकाच्या नावे प्रत्येकी 47 लाखांचं कर्ज काढल्यानं वाहतूकदार पुरते हादरून गेलेत. ऊस दरावरून रान पेटलेलं असताना कारखानदारांकडून होणारी अडवणूक पिळवणूक आणि गैरप्रकार समोर आलेत. आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथल्या जय हिंद शुगरनं वाहतूकदार कंत्राटदाराशी झालेला करार मोडीत काढला. ॲडव्हान्स म्हणून ठरलेल्या 6 लाखांऐवजी 5 लाख रुपये दिले गेले. करार मोडीत निघाल्यानंतर माल वाहतूकदार ठेकेदार प्रशांत बोधे यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याशी करार करून आलेल्या रकमेपैकी 5 लाखाचा परतावा जय हिंद शुगरला केला. माल वाहतूकदारानं सिद्धेश्वर कारखान्याशी करार केल्यानं जय हिंद शुगरच्या व्यवस्थापनाचं पित्त खवळलं. त्यांनी दमदाटी सुरू केली. इतकंच काय तर या माल वाहतूकदाराची वाहनंही जय हिंद शुगरनं ताब्यात घेतली. चाललेल्या दहशतीनं या माल वाहतूकदारानं सरळ MIDC पोलीस ठाणं गाठलं. इथल्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारास सबुरीचा सल्ला दिला. साखर कारखानदार ही मोठी माणसं असतात, कशाला त्यांच्या नादी लागता, जाऊ द्या, परस्पर मिटवून घ्या असा अफलातून सल्ला MIDC वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिला. अशा समजुतीनं हे ऊस वाहतूकदार हतबलत झाले. जिथे न्याय मागावा तिथं जमवून घेण्याची भाषा सुरू झाल्यानं प्रश्नच निर्माण झाला. सूर्यकांत बोधने, सलगारा ड्युटी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. इथून मी वाहन मालक आहे. जय हिंद शुगरला ह्या वर्षी वाहन चालण्यासाठी आम्ही करार केला होता. करार केला असताना चेअरमननी ज्याप्रमाणे आम्हाला बोललं होतं, समजा आता तिने वाहतुकीचं आमचं ॲग्रीमेंट म्हणजे असं तोंडी बोलणं झालं होतं आमचं सगळं. आम्हाला वाहतूक दोड्डी मार्गे देतो, परत 6 लाख रुपये ॲडव्हान्स देतो म्हणून बोलले होते. 6 लाख ॲडव्हान्स देतो म्हणले असताना 5 लाख ॲडव्हान्स टाकला त्याने, परत दोड्डी मार्गे वाहतूक देतो म्हणले पहिल्या सुरून, परत नंतर म्हणले नाही ह्या मार्गे तुम्हाला भेटणार नाही वाहतूक. तुम्हाला वाहतूक भेटेल इटकळ, चप्पळगाव, तीर्थमार्गे, ह्या मार्गे तुम्ही वळसंगला यायला पाहिजे. नाही असं म्हणलं नाही तुम्ही असं बोललो होतो तुम्ही म्हणून आम्ही बोललो. त्यातला बोलणं केला, विचारलं त्यांना, विचारलं असताना त्यांनी म्हणले बाबा नाही तुम्हाला ह्या मार्गे असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर पुणे कोल्हापूर ह्या मार्गे जर तुम्ही माझ्या कारखान्यावर जर आलो तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला वाहतूक तुम्हाला ही इटकड मार्गेच तुम्हाला भेटणार. वर्ग करून सर आम्ही आमच्या गाड्या ह्याला चालू होते, आम्ही त्यांचा 1 रुपया देणं नव्हतो, काय कुठली बाकी नव्हती आमच्यावर, कुठली नोटीस नाही, कुठलं काय नसताना त्यांनी आमच्या गाड्या, त्यांनी माझी गुलाब चव्हाण यांची 10 तारखे दिवशी गाडी ट्रक ओढून नेली इथं सिद्धेश्वर कारखान्यावर. आमची सह्या घेतली, अग्रीमेंटवर सह्या घेतली आमची, आम्ही सह्या घेऊन गेलो. किती लाखाचं खर्च काढलं? 47 लाखाचं. पुन्हा इथं आम्ही 4 दिवस येतो तर आमचं कोण दखलच घेईना. इथं PI साहेब वगैरे कोण दखल घेईना? नाही, आमचं कोणच दखल घेईना. आम्ही येतो आणि अलपाडा घालून संध्याकाळी 12 वाजता घराकडे. PI साहेबांना विचारायचं ना साहेब असं का म्हणून विचारले आम्ही. त्यांनी विचारले त्यांना तर त्यांनी म्हणजे थांबा जर बघू, 5 लाख गेल्यावर त्यांनी म्हणले थांबा जर. एकंदरीत उडवडीचे उत्तर झाले आणि पैसे देखील आम्ही 5 लाख भरलो साहेब. त्यांची 6 लाखाची द्याची आम्हाला ठराव होता, त्याच्यात 5 लाख दिले. एक रस्त्याचं किलोमीटरचं अंतर कमी केले. तोडी करून ऊसतोडी करू करून आम्ही गाड्या घेतला हातावर कष्ट करून. ती गाडी जय हिंद शुगर साखर कारखान्याला आम्ही करार केलो, रितसीर करार केलो. चेअरमन साहेबाला पहिले वेळोवेळी आम्ही ताकीद दिली, तर काका आम्हाला तुम्ही एकूण वाहतूक जर दिलो तर आम्ही जगत आहोत, नाही तर जगू शकत नाही कारण डिझेलचे भाव वाढले आहेत असं म्हणून ताकीद दिली. त्याने म्हणले नाही नाही आपण करू, व्यवस्थित करू असं बोलले. नंतर काय झालं, त्याने म्हणले आम्हाला इटकळ ऑफिसमध्ये बोलवले, त्यांचं ऑफिस आहे इटकळ ऑफिसमध्ये बोलवले रात्री 10-11 वाजता. त्याने म्हणले गुलाब काय झालं टोळ्या भराचं, म्हणलं साहेब तुम्ही हप्ता टाका आम्ही टोळ्या भरत आहोत. तर त्याने म्हणले 2-3 दिवसात ठीक आहे टाकू. मग त्यात म्हणले त्याने वाहतूक तुम्हाला गेल्या वर्षीसारखं मिळणार नाही, ह्या वर्षी तुम्हाला वाहतूक इटकळ मार्गे हन्नूर तीर्थमार्गे वळसंग ह्या मार्गे जावं लागेल, पण तिथं रस्ता बरोबर नाही, आम्हाला तिकडून परवडत नाही असं बोललो मी. शेवटी त्याने हप्ता टाकले नाही, टाकलं नसताना मग फोन केले गुलाब तुम्ही पैशाची व्यवस्था करा करा. म्हणतर हो सर भरतो म्हणलो आम्ही. सगळ्याचे पैसे पूर्ण 1.85 कोटी रुपये भरलो गोळाकडून, त्यांचे उचललेले तेवढे पैसे भरून माझी पहिलीच खेपली सिद्धेश्वर आल्याबरोबर माझीच गाडी उडून नेली पहिली. दरम्यान ऊस वाहतूकदारांच्या वाहनांवर जय हिंद शुगरनं प्रत्येकी 47 लाख रुपयांचं कर्ज देखील काढल्याची बाब समोर आली आहे. एकूणच जय हिंदचं गौड बंगाल हे भयंकर स्वरूपाचं असून कारखान्याविरुद्ध कारवाईची मागणी होती आहे.